या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। मराठ्यांचा इतिहास हा गडकोट किल्ल्यांच्या साक्षीने लिहिला गेला। अशा या गडकोट किल्ल्यांवर दीपावलीच्या अगोदर दीपोत्सव साजरा केला जातो। कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीने गेली 11 वर्ष हा दीपोत्सव साजरा केला जातो। या वर्षी देखील पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि धान्याचे कोठार या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी हजारो दीप प्रज्वलित करण्यात आले। प्रत्येक घरोघरी दीपावलीच्या सणानिमित्त दिवे लावले जातात, पण स्वराज्याच्या इतिहासाला थळाळी आणणारे गडकोट किल्ले मात्र अंधारातच असतात। अशा या पन्हाळगडावर हजारो दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याचं काम कोल्हापूर हायकर्स ग्रुपनं केलंय। या दीपोत्सवासाठी शेकडो शिवप्रेमी पन्हाळगडावर उपस्थित होते। शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि धान्याचं कोठार या ठिकाणी हजारो दीप लावले। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पन्हाळगडाचा इतिहास या विषयावर व्याख्यान दिलं। काही मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आली। कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील आणि शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते।